अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, मी आणि माझ्याबरोबर अजून एक जण असे इथंच रात्री 2 वाजेपर्यंत बसलो होतो आम्ही, 1-1.5 वाजेपर्यंत. आता मी कधी गेलो मग तिकडे कशासाठी? रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा, धंदा नवीन काढला का काय? तुम्ही बातम्या तयार केल्या, तुम्हीच त्याच्या बातम्यांचा एंड करा, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्या बातम्या चालवल्या त्यात मी कुठं गेलो, काय गेलो, काय गेलो, तसं तुम्हाला काही पुरावे दिसले, काही माहिती मिळाली, तर त्याच्यावर बातम्या करा. आता रोज उठून जर नव्या बातम्या सुरू करायला लागला आणि एखाद्याच्या बद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला तर हे बरोबर नाही. ॲक्च्युली काय झालं आहे काय नाही याचा काहीतरी अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे. आणि मला एंटरटेनमेंट आहे सकाळपासून, सगळ्या बातम्या येत आहेत. मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, मी आणि माझ्याबरोबर अजून एक जण असे इथंच रात्री 2 वाजेपर्यंत बसलो होतो आम्ही, 1-1.5 वाजेपर्यंत. आता मी कधी गेलो मग तिकडे? सकाळी शरद पवार साहेबांच्या घरात होतो, काल संध्याकाळी पवार साहेबांच्या घरी होतो. आता मी कधी त्यांना भेटलो हे संशोधन तुम्ही करा. तेवढं भेट झाली आज पवार साहेबांची, आज आपण सकाळी भेट घेतली. तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत पक्षवाढीचा प्रश्न आहे, तो तुम्हाला आज सांगून उपयोग नाही. तर तुम्ही भविष्यामध्ये आता त्या तुम्ही केल्या चर्चा ना, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं, माझं काय संबंध आहे? तुम्हीच बातम्या द्या. मी काही बोललोय, कुणाकडे गेलोय, कुणाला भेटलोय असं काय आहे का? तर असं नसेल तर तुम्ही अशा परस्पर बातम्या तयार केल्या, तर सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चाललाय त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्याचा काम आता जर कुठं जायचं असेल तर भेटून तुम्हाला सांगेनच ना मी, एवढं काय विशेष आहे त्यात? पण विनाकारण बातम्या काहीच नाही. मी पवार साहेबांच्याकडे संध्याकाळी होतो, सकाळी होतो. माझा नेहमीच हा प्रयत्न राहिला आहे की माझा पक्ष मोठा व्हावा आणि त्यासाठी जे प्रयत्न आहे ते मी करतो आहे. तर तुम्ही अशा जर बातम्या पसरवायला लागल्या तर त्याचं उत्तर तुम्हालाच द्यायला पाहिजे. तुम्हीच जनतेला, तुम्ही आज घरी जाणार नाही, तुम्ही इकडे जाणार नाही, तुम्ही असे प्रश्न जर तरचे विचारणं हे आवश्यक आहे का? मी आहे, इथंच आहे, तुम्हीच सांगता हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार. त्यामुळं मी हे पोलीस आज आलेत म्हणून मी वरून बघितलं, पोलीस आले, म्हणजे पोलीस तुम्ही घेऊन आलाय का आणखीन कोणी पाठवलेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं पहिले मराठी में, क्योंकि मराठी लोकसंख्या जनसंख्या बहुत बड़ी है, उनका मेरे बारे में गलत फहमी होना ठीक मेरे लिए नहीं है. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.